विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत लेथ मँड्रिल। ही जी लेथ मँड्रिल आहे ही एक प्रकारची ॲसे सिरीज आहे। याचा वापर करत असताना आपल्या जॉबवरती किंवा कार्यावरती परिशुद्धतेमध्ये टर्निंग करण्यासाठी आपण या लेथ मँड्रिलचा आपण इथं वापर करत असतो। असे जॉब की त्यामध्ये आधीच त्याच्या सेंटर मध्ये एक म्हणजे होल तयार केलेलं असेल, फिनिशिंग केलेलं होल, असा जॉब की त्याच्या सेंटरमध्ये फिनिशिंगमध्ये होल तयार केलेलं असेल, तर त्या जॉबला आपण या मँड्रिलवरती आपण फिट करून आपल्याला परिशुद्धतेमध्ये टर्निंग करण्यासाठी आपण या मँड्रिलचा वापर करत असतो। मँड्रिलला आपण दोन सेंटरमध्ये, लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटर, बरोबर आहे, दोन सेंटरमध्ये पकडून लेथ कॅरियरच्या मधामध्ये पकडून आपण परिशुद्धतेमध्ये आपण टर्निंग करत असतो। जसं की मँड्रिलच्या साह्याने आपण जॉबला पकडून आपल्याला जर गिअर तयार करायचे असतील, बरोबर आहे, जे गिअर तयार करायचे असतील तर आपल्याला या मँड्रिलच्या साह्याने आपण ते तयार करू शकतो। म्हणजे जे जॉब की त्या जॉबला पकडण्यासाठी आपल्याला मँड्रिलची आवश्यकता असते। आता असे जॉब की त्या जॉबवरती आपल्याला गिअरची निर्माण म्हणजे गिअर निर्माण करायचे असतील, किंवा गिअरच्या व्यतिरिक्त आपण असे कार्य की त्या जॉबला आपल्याला सेंटरमध्ये पकडण्याची आवश्यकता असेल, तर अशा जॉबला आपण या मँड्रिलवरती आपण पकडून कार्य करू शकतो। आणि या मँड्रिलला आपण मिलिंग मशीनवरती सुद्धा आपण याला गिअरला कट करण्यासाठी मिलिंगवरती आपण बांधू शकतो। तर हे जे मँड्रिल असतात हे हाय कार्बन स्टीलपासून तयार झालेले असतात व यांना हार्ड व टेम्पर केलेले असतात। तर याच्यामध्ये या मँड्रिलमध्ये सुद्धा टाईप्स पडत असतात, ते वेगवेगळ्या कार्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्सनुसार आपण मँड्रिलची आपण म्हणजे हे करत असतो, निवड करत असतो। तर बघा, सुरुवातीला बघा टाईप्स आहे त्याचे, हे जवळपास 8 टाईप्स आहे त्याचे, तसे प्रामुख्याने याचे 8 टाईप्स पडतात। तर सुरुवातीला हा जो प्लेन मँड्रिल आहे, बरोबर आहे, हा जो प्लेन मँड्रिल आहे हा सर्वात जास्त वापरला जाणारा मँड्रिल आहे, प्लेन मँड्रिल। याच्यात तुम्हाला एका आकृतीद्वारा मी दाखवू शकतो, हा बघा, हा आहे प्लेन मँड्रिल, ठीक आहे। हा सिलेंड्रिकल रॉड सारखा दिसतो, बरोबर आहे, आणि याच्या दोन्ही सेंटरमध्ये हे सेंटर केलेले असतात ड्रिलिंग करून, हे दोन्ही पण सेंटर केलेले ड्रिलिंग करून, या ड्रिलिंग केलेल्या भागावरतीच आपण याला पकडत असतो, बरोबर आहे। या दोन भागावरती आपण एक लाईव्ह सेंटर किंवा डेड सेंटरच्या द्वारे आपण याला पकडत असतो, बरोबर आहे। आणि या मँड्रिलला याला तयार करत असताना आपण 0.006 इंच ते 0.008 इंच प्रति फूट टेपरमध्ये तयार करतो आपण, प्रति फूट टेपर म्हणजे एका इंचामध्ये, म्हणजे जवळपास प्रति फूटमध्ये हा 0.006 ते 0.008 इंचपर्यंत आपण याला तयार करत असतो। या मॅड्रिलचा उपयोग आपण जे गिअर बँक असतात, बरोबर आहे, त्या गिअर बँकच्या बाहेरील भागाचा जो व्यास असतो, बरोबर आहे, त्या व्यासला पकडण्यास आपल्याला हा मँड्रिल आपल्याला मदत करतो। त्यानंतर पहा, हा कॉलर मँड्रिल आहे, स्टेप मँड्रिल आहे, त्यानंतर हा एक एक्सपेन्सिव्ह मँड्रिल आहे, त्यानंतर एक मिनिट, हे
या एक्सपेंशन मँड्रिलमध्ये दोन प्रकार पडतात, एक ॲग्झिस्टेबल राहतो आणि एक स्प्लिट बुश मँड्रिल राहतो. एक्सपेन्शन मँड्रिलमध्येच याची आकृती आपल्याकडे सध्या नाही आहे. तर त्यानंतर आपला हा स्क्रू मँड्रिल आहे, हा इथं नाव वेगळं दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज असाल. स्क्रू मँड्रिल असतो, त्याच्यावरती थ्रेडिंग वगैरे केलेली असते. त्यानंतर गँग मँड्रिल आहे, कोन मँड्रिल आहे. तर हे 8 प्रकारचे मँड्रिल आहेत. तर माझ्याकडे इथं 6 आकृत्या अवेलेबल आहेत, ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या कामासाठी वापरले जाणारे हे जे मँड्रिल आहेत. आता इथं बघा, कॉलर मँड्रिल आहे, बरोबर आहे. आता या कॉलर मँड्रिलचा उपयोग, इथं 2 कॉलर आहेत, बरोबर आहे, आणि ह्या साईजनी लहान असतात, म्हणजे यांची लेंथ लहान असते, हा मनातला भाग कमी असतो. आता हे जे कॉलर आहेत दोन, या 2 कॉलर आहेत इथं दिलेल्या. इथं आपल्याला आपणला जॉब आपण इथं बांधू शकतो किंवा इथं बांधू शकतो, आणि तुम्ही तुमचं जे कार्य आहे ते सहजरित्या तुमचं इथं पार पाडते आपण पार पाडू शकतो. आपलं जे कार्य इथं करत असताना कार्याचा जो फेस आहे, बरोबर आहे, तो आपण इझिली टर्निंग करू शकतो या कॉलर मँड्रिलच्या सहाय्याने, ठीक आहे. त्यानंतर इथं आहे स्टेप मँड्रिल. आता हा जो स्टेप मँड्रिल आहे, इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॉशर वगैरे पकडून इथं वेगवेगळ्या साईजचे आपण त्याला टर्निंग वगैरे करू शकतो, किंवा जे तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे ते तुम्ही करू शकता, ठीक आहे. त्यानंतर ती हा जो स्क्रू मँड्रिल आहे, ठीक आहे, इथं स्क्रू मँड्रिलवरती इथं थ्रेडिंग वगैरे केलेली असते. असे जे भाग असतात की सिलेंड्रिकल भाग, की त्यांच्या सेंटरमध्ये थ्रेडिंग केलेली असते, बरोबर आहे. मग ती थ्रेडिंग केलेली असलेले जे भाग असतात त्या भागांना, त्या जॉबला पकडण्यासाठी हे स्क्रू मँड्रिलचा इथं वापर केला जातो, ठीक आहे. त्यानंतर ती आपण इथं एक्सपेन्शन मँड्रिल पाहत आहोत. आपण इथं नाव थोडे वेगळे आहेत त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. एक्सपेन्शन मँड्रिलमध्ये काय होते की जे असे जॉब, अशा जॉबला पकडण्यासाठी हे आपण यूज करत असतो की जॉबची जे अंदरची जे डायमीटर राहते, बरोबर आहे, ते फिक्स नसते. कुठल्या जॉबची कमी असते, कुठल्या जॉबची जास्त असते. तर आपण हे जे डायमीटर आहे, याचं डायमीटर आपण कमी जास्त करू शकतो, याला म्हणतो आपण एक्सपेन्शन मँड्रिल. तर हे एक्सपेन्शन मँड्रिल आपल्याला वेगवेगळ्या व्यासाचे जॉब पकडण्यासाठी आपल्याला हे मदत करत असते, ठीक आहे. त्यानंतर हा आहे आपला गँग मँड्रिल. जे वेगवेगळ्या व्यासाचे जे गँग मँड्रिल असतात, म्हणजे सॉरी, वेगवेगळ्या व्यासाचे जे जॉब असतात त्या जॉबला पकडण्यासाठी ह्या गँग मँड्रिलचा आपण इथं वापर करू शकतो, ठीक आहे. तर जे कोन मँड्रिल असतात, त्याच्या आकृती नाही आपल्याकडे, जे कोन मँड्रिल असतात त्याचे, ते सुद्धा वेगवेगळ्या व्यासाचे किंवा वेगवेगळे शॉफ्ट, म्हणजे व्यासाचे जे शॉफ्ट असतात त्यांना पकडण्यासाठी आपण यांचा वापर करू शकतो. हे मँड्रिलचा मुख्य पर्पज असा आहे की जे गिअर बॅग राहतात त्यांना तयार करण्यासाठी आपण त्या जॉबला बांधण्यासाठी आपल्याला ह्या मँड्रिलची आवश्यकता असते. तर मँड्रिलला आपण परिशुद्धतेमध्ये टर्निंग करण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो, आणि मँड्रिललाच आपण मिलिंग मशीनवरती सुद्धा टीथ कट करण्यासाठी सुद्धा आपण या मँड्रिलला आपण तिथं मँड्रिलच्या सहाय्याने जॉबला होल्ड करू शकतो. तर हे मँड्रिलचा पर्पज आहे. तर तुम्हाला पिक वगैरे पाठवतोच मी याच्यानंतर 2, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आज आपण इथंच थांबूया.